संप्राप्ती विवेचन या विषयावरती चर्चा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम आपण बघूया गुल्म म्हणजे काय. गुल्म या व्याधीबद्दल सुश्रुताचार्यांनी उत्तर स्थानामध्ये एक निरुक्ती केलेली आहे. सुश्रुत संहिता उत्तर स्थान 42वा अध्याय श्लोक नंबर 5 या अध्यायामध्ये ते काय म्हणतात. गुपित अनिल मूलत्वात गुढ मूल उदयात अपि गुल्मवत वा विशालत्वात गुल्म इति व्याख्यातः. म्हणजे गुल्म म्हणजे काय, तर ज्याचं मूलस्थान जे आहे ते अनिल म्हणजे वात आहे, त्याचबरोबर हे त्याचं मूलस्थान जे आहे ते गुपित गुढ अशा स्वरूपाचे आहे, आणि गुल्मवत वा विशालत्वात म्हणजे त्याचं स्वरूप असे गुल्माप्रमाणे आहे किंवा विशाल असं आहे, त्याला गुल्म असं म्हणावं. वस्तुतः आपण बघितलं तर सेकंड इयरमध्ये हॅलो आवाज येतोय का. हॅलो हां, तर सेकंड इयरमध्ये द्रव्यगुण विषयाचा अभ्यास करत असताना आपण वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार बघितले होते. त्याच्यामध्ये क्षुप गुल्म वृक्ष असे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले होते. त्यावेळी जी गुल्म संकल्पना होती म्हणजे गुल्म म्हणजे एक विस्कळीत स्वरूपाची वनस्पती असा अर्थ त्या ठिकाणी अभिप्रेत होता. मग या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, सुश्रुताचार्य इथे म्हणतात गुल्म हा वातवादी आहे, त्याचं मूलस्थान जे आहे ते वात असून त्यात ते गुढ गुपित अशा स्वरूपाचं आहे, आणि त्याचं स्वरूप हे गुल्माप्रमाणे विशालत असं असते आणि त्यामुळे त्याला गुल्म असं म्हणतात. याच अध्यायामध्ये पुढच्या श्लोकामध्ये सुश्रुताचार्यांनी गुल्माची व्याख्या दिलेली आहे. ते काय म्हणतात, तर हृदवस्त्यो अंतरे ग्रंथी संचारी यदि वा अचल चय अपचयवान वृत्त सगुल्म इति कीर्तितः. म्हणजे या ठिकाणी त्यांनी दोन अवयवांची नावं घेतलेली आहेत, हृदय आणि बस्ती. म्हणजे हे फक्त अवयव या ठिकाणी अपेक्षित आहेत का, नाही. तर हृदय आणि बस्ती या ठिकाणी हे फक्त अवयव न सांगता त्याच्या आसमंतचा सर्व प्रदेश या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे हृदय या अर्थाने या ठिकाणी उरप्रदेश आणि बस्ती या अर्थाने या ठिकाणी पक्वाशय अपेक्षित आहे. हृदय वस्त्यो अंतरे म्हणजे उरस्थान ते पक्वाशय यांच्या मध्यभागातला प्रदेश म्हणजे महास्रोतस म्हणजे कोष्ठ या ठिकाणी अपेक्षित आहे. या ठिकाणी उत्पन्न होणारी ग्रंथी मग ती कुठलीही असू दे, संचारी असू दे किंवा अचल स्तब्ध अशी असू दे किंवा त्याही आकाराने लहान मोठी असू दे, परंतु त्याचा एक विशेष आकार या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे वृत्त. म्हणजे इथे सुश्रुताचार्यांनी गुल्माची व्याख्या करताना सांगितलेलं आहे, तर गुल्म हे इतरत्र काही नसून हृदय आणि बस्ती याच्या आसमंतच्या प्रदेशामध्ये म्हणजे महास्रोतसामध्ये उत्पन्न होणारी संचारी किंवा अचल स्वरूपाची एक ग्रंथी आहे जी लहान मोठी होत राहते, परंतु वृत्त हा त्याचा आकार हा कायम राहतो. ठीक आहे, तर आता आपण पुढे वळूया चरकाचार्यांनी सांगितलेल्या गुल्माच्या संप्राप्तीकडे, गुल्माच्या व्याख्येकडे. चरकाचार्यांनी सूत्रस्थानाच्या 18व्या अध्यायामध्ये गुल्माची व्याख्या सांगितलेली आहे. या अध्यायामध्ये ते काय सांगतात, तर आपण अध्यायाचं नाव बघितलं तर अध्यायाचं नाव आहे त्रिशोथी अध्याय. चरक संहिता सूत्रस्थान 18वा अध्याय श्लोक नंबर 29 पान नंबर 107. सूत्रस्थान 18वा अध्याय श्लोक नंबर 29 पान नंबर 107 या त्रिशोथीय अध्यायामध्ये शोथाचे वेगवेगळे प्रकार हेतू लक्षणं सांगून झाल्याच्या नंतर 19व्या श्लोकापासून चरकांनी एकदोषज शोथाला सांगायला सुरुवात केलेली आहे. या एकदोषज शोथामध्ये ते उपजीविका गलशुंडी गलगंड त्याचप्रमाणे पीडका व्यंग गुल्म प्लीहा वृद्धी उदर यांसारख्या एकदोष शोथांबद्दल वर्णन करत आहेत. तर या ठिकाणी 29व्या श्लोकामध्ये गुल्माबद्दल वर्णन करत असताना त्यांनी काय सांगितलेलं आहे की यस्य वायुः प्रकुपितो गुल्मस्थाने अवतिष्ठते क्षोफम सशूलम जनयन गुल्म हा तस्य उपजायते. म्हणजे
वाताचा प्रकोप झाल्यामुळे गुल्मस्थानामध्ये अवतिष्ट होऊन, गुल्मस्थान या अर्थाने या ठिकाणी महास्रोतस अपेक्षित आहे, म्हणजे वाताचा प्रकोप होऊन गुल्मस्थानी म्हणजे महास्रोतसामध्ये उत्पन्न होणारा शूल आणि त्याच्यासोबत असणारा शोथ त्याला गुल्म असं चरकांनी नामाभिधान केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी गुल्माबद्दलचे 3 कार्डिनल फीचर्स आपल्याला लक्षात येतात. ते म्हणजे पहिलं वाताचा प्रकोप होणं, गुल्मस्थान म्हणजे महास्रोतसाच्या ठिकाणी गुल्माची उत्पत्ती होणं, आणि वातव्याधी असल्यामुळं शूल हे तर लक्षण आहेच, पण त्याच्यासोबत त्याला शोथाचीही जोड असेल, आणि हे 3ही कार्डिनल फीचर्स असतील तर त्याला आपण गुल्म असं म्हणू शकतो. तर आता आपण गुल्म उत्पत्तीबद्दलच्या कथेबद्दल वर्णन ऐकूया. आचार्यांनी ग्रंथामध्ये वेगवेगळ्या व्याधींचं वर्णन करत असताना त्यांच्या उत्पत्तीची कथा देखील सांगितलेली आहे. तर गुल्म उत्पत्तीची कथा चरकाचार्यांनी निदानस्थानाच्या 8व्या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे. निदानस्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 11, पान नंबर 227. चरक संहिता निदानस्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 11, पान नंबर 227. या ठिकाणी चरकाचार्य काय म्हणतात, तर तस्मिन ही दक्ष अध्वरध्वंसे देहीनाम नाना दिक्षु विद्रवताम अभिद्रवण तरण धावन प्लवन लंघनाद्ये देह विक्षोभणही पुरा गुल्म उत्पत्तीही अभूत. अशा प्रकारे गुल्माची उत्पत्ती सांगून त्यांनी पुढे इतर व्याधींचीही उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे. ते या ठिकाणी काय म्हणतात, तर तस्मिन ही म्हणजे त्या काळी म्हणजे कोणत्या काळी, तर याचा रेफरन्स चरकाचार्यांनी चिकित्सास्थानामध्ये ज्वर उत्पत्तीची कथा सांगताना दिलेला आहे. चिकित्सास्थान 3रा अध्याय, श्लोक नंबर 15. चरक संहिता चिकित्सास्थान 3रा अध्याय, श्लोक नंबर 15, या ठिकाणी ज्वर उत्पत्तीची कथा सांगताना चरकाचार्य काय म्हणतात, द्वितीय ही युगे म्हणजे त्रेता युगे. या युगामध्ये दक्ष अध्वर ध्वंसे या शब्दामध्ये आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहेत, दक्ष अध्वर आणि उध्वंस. दक्ष म्हणजे दक्ष प्रजापती, अध्वर म्हणजे यज्ञ, आणि उध्वंस दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा उध्वंस झाल्यामुळे. म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की सर्व आचार्य हे एकत्र असे बसलेले आहेत आणि त्यांनी मध्यभागी एका यज्ञाची मांडणी केलेली आहे, की एक होम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते हवीरभाव अर्पण करत आहेत, आणि त्यांच्या या यज्ञाचा नाश झाल्यामुळे पुढे वेगवेगळ्या व्याधींची उत्पत्ती झाली. परंतु असा अर्थ इथे अभिप्रेत आहे का, तर नाही. आचार्य आपल्याला अशा व्याधींची उत्पत्तीची कथा सांगताना त्यांनी आपल्याला रूपक अलंकाराद्वारे माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दक्ष प्रजापती म्हणजे ज्याच्या हाती सृष्टीनिर्मितीचं कार्य आहे, त्याच्या कार्याचा नाश झाल्यामुळे, दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश म्हणजे इथे आपल्याला काय अर्थ घ्यायचा आहे, की दक्ष प्रजापती त्याला नेमून दिलेल्या कार्याचा म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या कार्याचा उद्भवंस झाल्यामुळे, या कार्यामध्ये बाधा आल्यामुळे, म्हणजे आजच्या काळामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, ज्याप्रमाणे सायक्लॉन असेल, अर्थक्वेक्स असतील, फ्लड्स असतील, व्हॉल्कॅनोज असेल, आत्ताच नुकतं घडलेलं ऑस्ट्रेलियन बुश फायर असेल, लँडस्लाइड्स असतील, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना आपण या ठिकाणी कोरिलेट करू शकतो. म्हणजे या सर्व प्रकारच्या आपत्तींमुळे देहीनाम नाना दिक्षु विद्रवताम अभिद्रवण तरण धावन प्लवन लंघनाद्ये, म्हणजे या सर्व गोष्टींमुळे भयभीत झालेल्या मनुष्य प्राण्याचे इकडे तिकडे पळणे, रडणे, धावणे आणि लंघनाद्ये म्हणजे वृक्षणामुळे त्याच्या शरीराचा विक्षोभ होतो. देह विक्षोभणही पुरा गुल्म उत्पत्तीही अभूत, म्हणजे नैसर्गिक आपत्ती या म्हणजे दक्ष प्रजापतीच्या सृष्टी उत्पत्तीच्या कार्यामध्ये बाधा आल्यामुळे, विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे रुग्णाचे किंवा मनुष्य प्राण्याचे इकडे तिकडे धावणे, पळणे, रडणे, शरीराचे रुक्षण होणे या सर्व गोष्टींमुळे त्याच्या देहाचा विक्षोभ होतो आणि गुल्माची उत्पत्ती होते. अशा प्रकारे रूपक अलंकाराद्वारे चरकाचार्यांनी आपल्याला गुल्म उत्पत्तीबद्दल माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण आपल्या मूळ अध्यायाकडे वळूया.
चरक संहिता निदान स्थान तीसरा अध्याय पान नंबर 208। निदान स्थान तीसरा अध्याय पान नंबर 208 अध्यायाला आपण सुरुवात करूया। अथा तो गुल्म निदानम व्याख्यास्यामः इतिह स्माह भगवान अत्रेयः इह खलु पंचगुल्मा भवन्ति तद्यता वातगुल्मः पित्तगुल्मः श्लेष्मगुल्मो निचयगुल्मः शोणितगुल्म इति। या ठिकाणी चरकाचार्यांनी अध्यायाची सुरुवात करताना सुरुवातीलाच विधी संप्राप्तीद्वारे गुल्माचे 5 प्रकार सांगायचा प्रयत्न केलेला आहे। तसं आपण बघितलं तर एखाद्या व्याधीचा आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर सुरुवातीला त्या व्याधीची निरुक्ती व्याख्या सांगून दिल्याच्या नंतर तो व्याधी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असलेले हेतू यांच्याबद्दल माहिती सांगितली जाते। त्यानंतर तो व्याधी निर्माण होत असताना सुरुवातीला दिसणारे पूर्वरूप त्याच्यानंतर निर्माण होणारी लक्षणं याबद्दल विवेचन केलं जातं। त्यानंतर उपशय अनुपशय आणि संप्राप्तीबद्दल माहिती सांगितली जाते। परंतु इथे मात्र चरकाचार्यांनी विधी संप्राप्तीद्वारे व्याधीचे प्रकार आधी सांगितलेले आहेत। अशाच प्रकारचा वापर त्यांनी चिकित्सास्थानामध्ये 16व्या अध्यायामध्ये पांडू चिकित्सा रोगाधिकारामध्ये केलेला आहे। चरक चिकित्सास्थान 16वा अध्याय श्लोक नंबर 3 पान नंबर 526। चिकित्सास्थान 16वा अध्याय श्लोक नंबर 3 पान नंबर 526। या ठिकाणी काय म्हणतात, पांडुरोगः स्मृतः पंच वात पित्त कफैस्त्रयः चतुर्थः सन्निपातेन पंचमो भक्षणात मृदः। म्हणजे या ठिकाणी पांडुरोग चिकित्सा अध्यायाची सुरुवात करताना पण चरकाचार्यांनी विधी संप्राप्तीद्वारे पांडुरोगाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत। म्हणजे चरकाचार्यांची अध्याय लिहिण्याची ही एक वेगळ्या प्रकारची शैली आपल्याला म्हणता येईल। त्याचप्रमाणे आपण इथे बघितलं तर चरकाचार्यांनी प्रत्येक गुल्माचं प्रत्येक प्रकाराचं नाव घेतल्यानंतर गुल्म हा शब्द या ठिकाणी सांगितलेला आहे। म्हणजे ते असंही म्हणू शकले असते, इह खलु पंचगुल्मा भवंती तद्यता वातच पित्तच लेष्मज निचय शोणित गुल्म इति। परंतु त्यांनी असं न करता प्रत्येक प्रकाराचं नाव घेतल्याच्या नंतर गुल्म हे नाव त्या ठिकाणी पुढे जोडलेलं आहे। हा प्रकार त्यांनी पांडुरोगाधिकारामध्ये पांडूचे प्रकार सांगताना केलेलं नाही, ही या ठिकाणची विशेषता सांगता येईल। म्हणजे अध्याय लिहिताना चरकाचार्यांनी वेगवेगळ्या प्रकारांचा वेगवेगळ्या शैलीचा वापर करून अध्याय लिहायला सुरुवात केलेली आहे। आता हा श्लोक वाचल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल, ती म्हणजे एक ही नवीन संज्ञा या ठिकाणी आपल्याला दिसून येते, ती म्हणजे निश्चय गुल्म। तर निश्चय म्हणजे काय, तर त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे टीकेमध्ये खाली चौथ्या ओळीमध्ये दिलेला आहे, निश्चय हा सन्निपात हा तत्कृतो गुल्मो निश्चय गुल्म हा। म्हणजे निश्चय गुल्म याचा अर्थ सन्निपातिक गुल्म। पण निश्चयाचा अर्थ सान्निपातिकच होत असेल तर वेगळी संज्ञा वापरण्यामागचा उद्देश काय, तर त्याचं विवेचन चरकाचार्यांनी याच टीकेमध्ये शेवटच्या ओळींमध्ये केलेलं आहे। शेवटून चौथ्या ओळीमध्ये ते म्हणतात, एतद एव गुल्मे अस्मिन असाध्यत्वं प्रतिपादयितुं सन्निपात शब्दं साध्य ज्वरादी सन्निपाते अपि वर्तमानं परित्यज्य निचय शब्दः कृतः अत्यर्थं हि असाध्य रूपश्च अयं निचयः। म्हणजे व्याधींचे वेगवेगळे प्रकार सांगत असताना जे काही सन्निपातिक प्रकार सांगितलेले आहेत ते देखील चिकित्सेचे चतुष्पाद सर्व काही कार्यक्षम असतील तर ते देखील काही प्रमाणामध्ये साध्य होऊ शकतात। आणि यामुळे चरकाचार्यांनी काही व्याधींच्या सान्निपातिक प्रकारांची चिकित्सा सांगितलेली आहे। म्हणजे सान्निपातिक अतिसाराचं चिकित्सा सूत्र चरकांनी सांगितलेलं आहे, सान्निपातिक ज्वराचं चरकांनी चिकित्सा सूत्र सांगितलेलं आहे। परंतु गुल्माबद्दल असं नाही आहे, गुल्म हे सान्निपातिक गुल्म जे आहे ते असाध्य आहे। आणि त्याच्यामुळे ही बाब लक्षात आणून देण्यासाठी, ही गंभीरता लक्षात आणून देण्यासाठी चरकाचार्यांनी निश्चय गुल्म ही एक वेगळी संज्ञा या ठिकाणी वापरलेली आहे। आपल्याला या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात येईल की द्वंद्वज प्रकार या ठिकाणी चरकाचार्यांनी वर्णन केलेले नाहीत। मग गुल्माचे काही द्वंद्वज प्रकार नसतात का? वस्तुतः पाहिलं तर प्रत्येक गुल्मामध्ये वाताचा अनुबंध हा असतोच। म्हणजे याच अध्यायामध्ये
सोळाव्या श्लोकामध्ये चरकाचार्य म्हणतात, सर्वेषु अपि खलु एतेषु गुल्मेषु न कश्चित वाताद्रुते संभवती गुल्महा, म्हणजे गुल्म हा व्याधी होण्यासाठी वाताचा प्रकोप होणे हे अवश्यंभावी आहे. म्हणजे प्रत्येक गुल्मामध्ये वाताचा प्रकोप हा असतोच, परंतु या ठिकाणी त्यांनी द्वंद्वज गुल्माचे प्रकार वर्णन केलेले नाहीत. तर परंतु चिकित्सा स्थानामध्ये मात्र 16व्या अध्यायामध्ये त्यांनी एक विवेचन केलेलं आहे. चरक संहिता चिकित्सा स्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 16 पान नंबर 436. चिकित्सा स्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 16 पान नंबर 436 या ठिकाणी ते काय म्हणतात, निमित्त लिंगानी उपलभ्य गुल्मे द्विदोषजे दोष बल अबलमच व्यामिश्र लिंगानी अपरांस्तु गुल्मान त्रीन आदिशेत औषध कल्पनार्थम. म्हणजे द्वंद्वज दोषांपासून उत्पन्न होणाऱ्या गुल्मांमध्ये हित हेतू लिंग दोषांचं बल अबल या सर्व गोष्टींचा विचार करून औषधांची योजना करावी. म्हणजे त्यांनी या ठिकाणी गुल्माचे द्वंद्वज प्रकार वातपित्त वातकफ आणि कफपित्त या ठिकाणी ते सूचित केलेले आहेत. म्हणजे चरकाचार्य गुल्माचे द्वंद्वज प्रकार मानत नाहीत असं नाही, परंतु त्यांनी सूत्रस्थानामध्ये अष्टोदरी अध्यायामध्ये गुल्माचे प्रकार सांगत असताना आणि निदानस्थानामध्ये विधी संप्राप्तीमध्ये द्वंद्वज गुल्मांच्या प्रकारांची गणना केलेली नाही. या ठिकाणी आपल्याला अजून एक विचार करता येईल की गुल्माचे 5च प्रकार सांगितलेले आहेत का, याच्यापेक्षा जास्त गुल्म असू शकत नाहीत का? कारण गुल्म हा तर महास्रोतसाचा व्याधी सांगितलेला आहे आणि महास्रोतसामध्ये तर इतके सर्व अवयव आहेत. मग या अवयवांचे बरेचसे व्याधी असू शकतात, परंतु गुल्म 5 प्रकारचा कसा? तर याचा आपल्याला असं विवेचन करता येईल की महास्रोतसामध्ये जे काही वेगवेगळे अवयव आहेत त्यांचे प्रचलित किंवा अनुक्त असे जे काही सर्व व्याधी आहेत ते सर्व व्याधी हे आपल्याला या 5 गुल्म प्रकारांच्या अंतर्गत समाविष्ट करता येऊ शकतात. अर्थात हे वैद्य कौशल्य म्हणता येईल. म्हणजे आत्ता आपण अध्यायाला फक्त सुरुवात केली आहे. आपण आता पहिलाच श्लोक बघत आहोत, तोही विधी संप्राप्तीचा. पण याच्यामध्ये आपण काय नवीन गोष्टी बघितल्या? तर अध्यायाची सुरुवात चरकाचार्यांनी विधी संप्राप्तीद्वारे केलेली आहे. म्हणजे गुल्माचे 5 प्रकार त्यांनी या ठिकाणी सांगितले. प्रत्येक प्रकार सांगितल्याच्या नंतर त्यांनी गुल्म हा शब्द याला हा इथे लावलेला आहे. म्हणजे अध्याय लिहिण्याची त्यांची ही एक वेगळी शैली आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रकारे निश्चय गुल्म ही नवीन संज्ञा आपल्याला लक्षात आली. त्याच्यानंतर द्वंद्वज प्रकारांची गणना त्यांनी या ठिकाणी केलेली नाही आणि सर्व प्रकारचे जे काही महास्रोतसातील नोन किंवा अननोन व्याधी आहेत त्या सर्वांचा समावेश आपल्याला या 5 गुल्म प्रकारांमध्ये करता येईल. आता आपण पुढे वळूया. एवं वादिनम भगवंतम आत्रेयम अग्निवेश उवाच. म्हणजे एवं वादिनम अशा प्रकारे सांगणाऱ्या, म्हणजे वरती जे काही गुल्माचे 5 प्रकार सांगितलेले आहेत अशा प्रकारे गुल्माचे 5 प्रकार सांगणाऱ्या आत्रेयांना अग्निवेशाने प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? कथम इह भगवन पंचानाम गुल्मानाम विशेषम अभिजानी महे. म्हणजे गुल्माचे हे जे काही 5 प्रकार सांगितलेले आहेत त्यांचे वैशिष्ट्य त्यांची विशेषता कशाप्रकारे जाणून घेता येईल? कारण न ही विशेषविध रोगाणाम औषधविध अपि भिषक प्रशमन असमर्थो भवती इति. म्हणजे या सूत्राचा जर अन्वय लावायचा झाल्यास तो कसा लावता येईल? तर ही औषधविध अपि रोगाणाम अविशेषविध भिषक प्रशमन समर्थनो न भवती. ही औषधविध अपि म्हणजे केवळ औषधांचे ज्ञान असणारा वैद्य, अविशेषविध रोगाणाम अविशेषविध व्याधींचे ज्ञान योग्य प्रकारे नसेल तर प्रशमन समर्थनो न भवती, व्याधी प्रशमनासाठी असमर्थ ठरतो. म्हणजे केवळ औषधांचे ज्ञान असणारा वैद्य व्याधींबद्दल पूर्ण माहिती नसेल तर चिकित्सेसाठी व्याधी प्रशमनासाठी असमर्थ ठरतो. रोगविशेष या ठिकाणी म्हणून आपल्याला या ठिकाणी काय अपेक्षित आहे? तर व्याधी घडून येत असताना त्या व्याधीमध्ये दोषांचा प्रकोप होण्यासाठी कारणीभूत असणारे कोणते कोणते हेतू होते, व्याधी घडून येत असताना सुरुवातीला कोणते पूर्वरूप निर्माण झाले, लक्षणं कोणती निर्माण झाली,
कोणत्या गोष्टींमुळे रुग्णाला उपशय मिळाला, कोणत्या गोष्टींमुळे रुग्णाला अनुपशय मिळाला, त्या व्याधीची संप्राप्ती कशा प्रकारे घडून आली, व्याधी संप्राप्ती घडून आली, व्याधी शरीरामध्ये उपस्थित असताना कोणत्या षटक्रिया कालानुसार रुग्ण आपल्याकडे आला, त्याच्या शरीरामध्ये कोणत्या दोषांमुळे व्याधीची संप्राप्ती घडून आली, कोणते दुष्य अंतर्भूत होते, कोणते धातू अंतर्भूत होते, कोणत्या स्रोतसाची दुष्टी झाली आणि ती कोणत्या प्रकारे झाली, व्याधीची कोणती अवस्था घेऊन रुग्ण आपल्याकडे आलेला आहे, या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी रोगविशेषज्ञ असणं गरजेचं आहे असे चर्काचार्य आपल्याला सूचित करू इच्छितात. आता रोगविशेषज्ञ होण्यासाठी किती रोगविशेषज्ञ होणे हे किती महत्त्वाचं आहे हे चर्काचार्यांनी वेगवेगळ्या सूत्रांद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं संकलन आपण या ठिकाणी केलेलं आहे, तर ते मी या ठिकाणी क्रमाक्रमाने सांगू इच्छिते. ही चरकसंहितेची एक विशेषता आहे की आपण एखादा विषय अभ्यास करत असताना क्रमाक्रमाने तो वाचत गेलो आणि एकाच ठिकाणी आपल्याला त्याचं वर्णन मिळालं तर असं चरकसंहितेमध्ये होत नाही. चर्काचार्यांनी दिलेले वेगवेगळे उपदेश किंवा चर्काचार्यांनी दिलेले वेगवेगळे सिद्धांत हे या ठिकाणी विखुरलेले आहेत, ते आपल्याला एके ठिकाणी संकलित करायचे आहेत आणि ते मी या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया चरकसंहिता सूत्रस्थान 15वा अध्याय श्लोक नंबर 5. सूत्रस्थान 15वा अध्याय श्लोक नंबर 5 पान नंबर 93. या श्लोकामध्ये वरून 6व्या ओळीमध्ये ते काय म्हणत आहेत, तर सूक्ष्माणी ही दोष भेषज देश काल बल शरीर आहार सात्म्य सत्व प्रकृती वय साम अवस्थांतराणी यानी अनुचिंत्यमानानी विमल विपुल बुद्धे अपि बुद्धिम आकुली कुर्युः. म्हणजे ते काय सांगू इच्छित आहेत या ठिकाणी की व्याधीचं दोष भेषज देश काल बल शरीर आहार सात्म्य सत्व प्रकृती वय साम अवस्था या सर्व गोष्टींद्वारे परीक्षण करत असताना विमल विपुल बुद्धी असणारे वैद्य देखील आकुलीभूत होतात, म्हणजे ते कन्फ्यूज्ड होतात. तर अल्पबुद्धी असणाऱ्या वैद्यांची काय अवस्था असेल बरं, असा त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. पुढे आपण बघूया चरकसंहिता चिकित्सा स्थान 30वा अध्याय श्लोक नंबर 320. चिकित्सा स्थान 30वा अध्याय श्लोक नंबर 320 पान नंबर 648. सापडलं का सर्वांना? चिकित्सा स्थान 30वा अध्याय श्लोक नंबर 320 पान नंबर 648. योग ही एव चिकित्सन ही देशादी अयज्ञो अज्ञो अपराध्यती. योगही एव चिकित्सन ही देशादी अज्ञो अपराध्यती. म्हणजे देशादींबद्दल काहीही माहिती नसणारा, देशादी या अर्थाने इथे काय काय अपेक्षित आहेत, तर देश काल बल आहार सत्व सात्म्य औषध या सर्व गोष्टींबद्दल काही माहिती नसता केवळ औषधीद्वारे चिकित्सा करणारा वैद्य अपराध्यती. अपराध्यती म्हणजे काय, तर खाली टीकेमध्ये चरकाने वर्णन केलेलं आहे, अपराध्यती न इप्सितम साधयती. म्हणजे न इप्सितम साधयती म्हणजे काय, की त्याला अपेक्षित यश मिळत नाही, अपेक्षित परिणाम मिळत नाही. व्याधीची चिकित्सा करताना एखाद्या वैद्याचे उद्देश काय काय असतात, तर व्याधीचा संप्राप्ती भंग करणे, रुग्णाच्या व्याधीचा प्रशमन करणे, रोग शांती करणे, व्याधी प्रशमन करणे हे उद्देश वैद्याच्या डोळ्यांपुढे असतात. परंतु या त्याच्या उद्देशांमध्ये त्याला अपेक्षित परिणाम अपेक्षित यश असं मिळत नाही, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की देशादी अयज्ञो योगही एव चिकित्सन अपराध्यती. तो अपराध्यती म्हणजे त्याला अपेक्षित यश मिळत नाही. अशाच अर्थाचा आपल्याला पुढे एक श्लोक त्यांनी सांगितलेला आहे चिकित्सा स्थानाच्या याच अध्यायामध्ये 30व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 326 पान नंबर 649. चरकसंहिता 30वा चिकित्सा स्थान 30वा अध्याय श्लोक नंबर 326 पान नंबर 649. तस्मादी औषधादिनी परीक्ष दशतत्वतः कुर्यात चिकित्सितम प्रायो न योगही एव केवलम. म्हणजे ते इथे काय सांगू इच्छितात, तर परीक्ष दशतत्वतः
जे काही दशविध तत्व सांगितलेले आहेत म्हणजे दोष औषध देश काल सत्व सात्म्य अग्नि वय बल या सर्वांची परीक्षा करून त्याद्वारे वैद्याने औषधांची योजना करावी. केवळ योगाद्वारे औषधी चिकित्सा करू नये असं चरकांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. म्हणजे हा चरकांचा आपल्याला एक आदेश किंवा एक उपदेश आपल्याला म्हणता येईल. आपण व्यवहारामध्ये बघतो की बरेचसे वैद्य असे असतात की ज्यांना कल्पामध्ये अंतर्भूत असलेल्या घटकद्रव्यांबद्दल पुसटशी कल्पना नसते. त्या कल्पामध्ये कोणती घटकद्रव्ये वापरलेली आहेत, त्यांचा निर्माण विधी काय आहे, त्याच्यानंतर त्याला भावना कशाच्या दिलेल्या आहेत, त्याची योजना करत असताना त्याची मात्रा कशी ठरवायची, त्याचा अनुपान काय, त्याचं सेवन कार्य काय, ते कोणत्या काळी वापरायचं, या सर्व गोष्टींबद्दल काही माहिती नसताना केवळ आपले गुरुवैद्य देतात म्हणून माझ्याकडे येणाऱ्या रुग्णामध्ये मी हा कल्प वापरला तर त्यांना अपेक्षित यश मिळत नाही, असं का होतं बरं? तर आपल्याला त्या औषधी कल्पाबद्दल सर्वतोपरी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कधीकधी असं होतं की बऱ्याचदा वैद्याकडे येणारे रुग्णाने केवळ सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे व्याधीचं नामकरण केलं जातं आणि त्याला अनुसरून एखादा कल्प रुग्णाला दिलं जातं. म्हणजे एखादा मूळ व्याधीच्या तक्रारी घेऊन रुग्ण वैद्याकडे आला आणि त्याने सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे वैद्याने त्या व्याधीचं अर्श असं नामकरण केलं आणि त्याला अर्श कुठा रस दिला, तर सुरुवातीला त्या कल्पामुळे रुग्णाला किंचितचा लाभ होईल देखील, परंतु नंतर त्याची लक्षणे अजून वाढतील किंवा त्याला पूर्णतः उपशय मिळणार नाही. म्हणून चरकाचार्यांनी केवळ औषधी योगांवर अवलंबून राहता दशविध परीक्षा करून औषधी कल्पांची योजना करावी असं या ठिकाणी सूचित केलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया सूत्रस्थानाचा 7वा अध्याय श्लोक नंबर 44. चरक संहिता सूत्रस्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 44. चरक संहिता सूत्रस्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 44 पान नंबर 53 या ठिकाणी ते काय म्हणतायत, तर तान दोष लिंग ही आदिश्य व्याधीन साध्यांनी उपाचरेत. चरकाचार्यांनी व्याधींचे प्रकार सांगत असताना साध्यत्व सुखसाध्यत्व लक्षात घेऊन त्यांचे प्रकार केलेले आहेत. सुखसाध्य व्याधी, कृच्छ्रसाध्य व्याधी, याप्य व्याधी, अनुपक्रम्य व्याधी. तर साध्य व्याधींच्या बाबत त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर साध्य व्याधींच्यामध्ये व्याधी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असलेले दोष लिंग हे सर्व आदिश्य. आदिश्य म्हणजे काय, तर टीकेमध्ये ते म्हणतात आदिश्य म्हणजे बुधवा. हां, व्याधी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असलेले दोष लक्षणं या सर्वांचा विचार करून हे सर्व जाणून घेऊन वैद्याने उपचारेत म्हणजे चिकित्सेची योजना करावी. त्याचप्रमाणे आपल्याला चरक संहिता सूत्रस्थान 20व्या अध्यायामध्ये असाच एक श्लोक बघता येईल. सूत्रस्थान 20वा अध्याय श्लोक नंबर 20 पान नंबर 115. चरक संहिता सूत्रस्थान 20वा अध्याय श्लोक नंबर 20 पान नंबर 115. रोगम आदौ परीक्षेत ततो अनंतरम औषधम ततः कर्म भिषक पश्चात ज्ञानपूर्वम समाचरेत. म्हणजे पहिल्यांदा रोग परीक्षा करावी. शरीरामध्ये व्याधीची संप्राप्ती कशाप्रकारे घडून आली त्याचा अभ्यास करावा, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आता हे परीक्षेत हे जे क्रियापद आहे ते या ठिकाणी दोन्ही ठिकाणी वापरायचं आहे. रोगम आदौ परीक्षेत ततो अनंतरम औषधम परीक्षेत. पहिल्यांदा रोगाची परीक्षा करावी आणि त्याच्यानंतर औषधी परीक्षा करावी. ततः कर्म भिषक पश्चात ज्ञानपूर्वम समाचरेत. आणि त्याच्यानंतर वैद्याने प्रत्यक्ष चिकित्सा कर्माला सुरुवात करावी. म्हणजे सुरुवातीला व्याधीचा सांगोपांग अभ्यास करावा, औषधी परीक्षण करावं आणि त्याच्यानंतर चिकित्सा कर्माला सुरुवात करावी असं चरकाचार्यांनी या ठिकाणी निर्देश केलेला आहे. तर औषधी परीक्षा करावी म्हणजे काय, तर आपण जे चिकित्सेमध्ये वापरत असलेलं जे काही द्रव्य आहे ते द्रव्य त्याच्याबद्दल आपल्याला सर्वतोपरी माहिती असावी असं या ठिकाणी त्यांनी निर्देश केलेला आहे. आणि ह्या दोन गोष्टी म्हणजे स्टेप बाय स्टेप व्याधी परीक्षण औषध परीक्षण असं केल्याच्या नंतरच चिकित्सा कर्माला सुरुवात करावी असं चरकाचार्य म्हणतात. आपल्याला पुढे बघता येईल निदानस्थानामध्ये 8व्या अध्यायामध्ये
चरक संहिता निदान स्थान 8वां अध्याय श्लोक नंबर 15। चरक संहिता निदान स्थान 8वां अध्याय श्लोक नंबर 15 पान नंबर 227। निदान स्थान 8वां अध्याय श्लोक नंबर 15 पान नंबर 227। सर्व रोग विशेषज्ञ सर्व औषध विशारद भिषक सर्व आमयान हंती न च मोहम निगच्छति। म्हणजे व्याधींचे सर्व प्रकारे ज्ञान असणारा, त्याचप्रमाणे सर्व औषध विशारदा औषधाबद्दल सर्वतोपरी माहिती असणारा भिषक, औषधांबद्दल सर्व प्रकारे माहिती असणारा वैद्य, सर्व आमयान हंती म्हणजे सर्व प्रकारच्या व्याधींचा नाश करतो, न च मोहम निगच्छति म्हणजे तो मोहाला प्राप्त होत नाही, कन्फ्युज्ड होत नाही, अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी रोग विशेषज्ञ असण्याचं आणि औषध विशेषज्ञ असण्याचं महत्त्व सांगायचा प्रयत्न केलेला आहे। याच अर्थाचा आपल्याला एक श्लोक बघता येईल, चरक संहिता सूत्रस्थान 1 अध्यायामध्ये श्लोक नंबर 124-125। सूत्रस्थान 1 अध्याय पान नंबर 23 श्लोक नंबर 124-125। काय म्हणतात चरकाचार्य इथे? तर यथा विषम यथा शास्त्रम यथा अग्निही शनिही यथा तथा औषधम अविज्ञातम विज्ञातम अमृतम यथा। म्हणजे माहिती नसलेले औषध हे विष शस्त्र अग्नी आणि वज्राप्रमाणे घातक ठरते, परंतु त्याचप्रमाणे माहिती असणारे औषध हे अमृताप्रमाणे लाभदायी देखील ठरू शकते। म्हणजे या ठिकाणी औषधांबद्दलचं ज्ञान असणं किती महत्त्वाचं आहे हे चरकाचार्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचाच पुढच्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात की औषधम ही अनभिज्ञातम नाम रूप गुणै स्त्रीभिही विज्ञातम च अपि दुर्युक्तम अनर्थयोः उपपद्यते। म्हणजे औषधांबद्दल रुग्णाला हे सर्वतोपरी ज्ञान असावं, त्या औषधाचं नाव काय, त्याचं रूप काय आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, रसवीर्य विपाक काय आहे, ते कोणत्या प्रकारे कार्य करतं आणि त्याची योजना कशा प्रकारे करावी, कोणत्या अवस्थेमध्ये ते वापरावं, मग ते आपलं एखादं सिंगल ड्रग असू दे किंवा एखादा औषधी कल्प असू दे, ते कोणत्या ठिकाणी उत्पन्न होतं, त्याचं कलेक्शन कोणत्या प्रकारे केलेलं आहे, त्याची साठवणूक कोणत्या प्रकारे केलेली आहे, जर तो कल्प असेल तर तो कोणत्या प्रकारे निर्माण केला, त्याला भावना कशाची दिली, त्याच्यानंतर त्याचा सुरक्षित कालावधी किती दिवसाचा आहे, त्याचप्रमाणे त्याचे गुणधर्म रसवीर्य विपाक आणि त्याचं कार्यकारित्व आपल्याला माहिती पाहिजे, यासोबतच तो कल्प कोणत्या अवस्थेमध्ये वापरायचा, त्याची मात्रा किती द्यायची, त्याचा अनुपान काय द्यायचं, त्याचा सेवनकाळ कोणता ठरवायचा, याबद्दल वैद्याला सर्वतोपरी ज्ञान असणं महत्त्वाचं आहे। हे जर नसेल तर अनर्थयोः उपपद्यते, अनर्थ होतो असं चरकाचार्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आत्ता आपण बघितलेल्या या विविध श्लोकांद्वारे चरकाचार्यांनी रोग विशेषज्ञ असणं आणि औषधी विशेषज्ञ असणं किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। किंबहुना या वेगवेगळ्या श्लोकांद्वारे या गोष्टी चिकित्सेसाठी किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण आपल्या मूळ अध्यायाकडे वळूया, चरक संहिता निदान स्थान 3 अध्याय पान नंबर 208। चरक संहिता निदान स्थान 3 अध्याय श्लोक नंबर 5 तम उवाच भगवान आत्रेयः। अग्निवेशाने वरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यावर भगवान आत्रेयांनी काय उत्तर दिले? तर समुत्थान पूर्वरूप लिंग वेदना उपशय विशेषेभ्यो विशेष विज्ञानम गुल्मानाम भवती अन्येषां च रोगाणाम अग्निवेश तत्तु खलु गुल्मेषुच्चयमानम निबोध। म्हणजे समुत्थान, समुत्थान म्हणजे काय? तर हेतू, हेतूला आलेला हा एक पर्याय आहे। हेतू पूर्वरूप लिंग आणि वेदना। आता लिंग म्हटलं तर व्याधीची लक्षणं, त्याच्यामध्ये वेदना हे अंतर्भूत होतंच, पण वेदना पुन्हा एकदा नव्याने सांगण्याची का बरं इथे गरज वाटली? तर त्याबद्दलचं विवेचन चरकांनी पुढे टीकेमध्ये केलेलं आहे की गुल्मादिषु अंतर्गतेषु वेदना प्रधान विकारेषु प्रायो वेदनेयैव विशेष अभावधारणं भवति इति दर्शयितुम। म्हणजे चरकाचार्यांनी आपल्याला
याच अध्यायामध्ये सूत्र क्रमांक 16 सांगितलेलं आहे की गुल्म हा एक वातव्याधी आहे आणि वातव्याधी असल्यामुळे या ठिकाणी शूल हे एक अवश्यंभावी लक्षण आहे. तर हे लक्षण असल्यामुळे या ठिकाणी वेदना ही उपस्थित असणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लिंग या संज्ञापेक्षा वेगळी वेदना सांगितलेली आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे उपशय विशेषेभ्य, म्हणजे व्याधीचे या ठिकाणी हेतू, पूर्वरूप, लिंग, वेदना आणि उपशय सांगितला. परंतु संप्राप्तीबद्दल मात्र इथे चरकांनी कोणताच उलगडा केलेला नाही, तर याचं देखील विवेचन त्यांनी पुढे केलेलं आहे. ते काय म्हणतात, तर या श्लोकाच्या खाली टीकेमध्ये 3 ते सांगतात, संप्राप्ती तू इह अकथनम गुल्म विशेष अगमकत्वेन बोधव्यम गुल्म विज्ञानम च इह अधिकृतम संख्यादी भेद भिन्ना तू सामान्य संप्राप्ती ही सर्व रोग निदान प्रस्ताव एव उक्तेती भाव. म्हणजे काय म्हणू इच्छितात ते या ठिकाणी, की सर्व व्याधींची एक सामान्य संप्राप्ती असते जी की चरकाचार्यांनी आधीच सूत्रस्थानामध्ये वर्णन केलेली आहे. ती कोणती संप्राप्ती, तर आपण बघूया सूत्रस्थान 18 श्लोक नंबर 18 चरक संहिता सूत्रस्थान 18 श्लोक नंबर 45 पान नंबर 108 चरक संहिता सूत्रस्थान 18 श्लोक नंबर 45 पान नंबर 108 स एव कुपितो दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतरगतश्च एव जनयति आमयान बहुन. म्हणजे प्रकुपित झालेले दोष हे समुत्थान विशेषानुसार म्हणजे हेतु विशेषानुसार स्थानांतरगतश्च एव ते जे ज्या ज्या स्थानामध्ये जातात त्यानुसार वेगवेगळ्या व्याधींची निर्मिती करतात. म्हणजे प्रकुपित झालेला दोष एखादाच असेल, परंतु त्याच्या प्रकोपासाठी कारणीभूत असलेलं दोष वेगळं असेल, त्या कारणीभूत असलेलं हेतू वेगळा असेल, तर आणि तो ज्या ज्या ठिकाणी जाईल ते स्थान बदलत असेल, तर त्यानुसार तो वेगवेगळ्या व्याधींची निर्मिती करतो. म्हणजे प्रकोपित होणारं पित्त हे एकच आहे, परंतु ते जर यकृतामध्ये गेलं तर ते कामलाज व्याधीची उत्पत्ती करतो, आणि हेच पित्त जेव्हा रक्ताचा आश्रय घेतं तेव्हा ते रक्तपित्ताची उत्पत्ती करतं. म्हणजे पित्त एकच आहे, परंतु त्याचा हेतू बदलला, त्याचं स्थान बदललं आणि त्यानुसार दोन वेगवेगळ्या व्याधींची उत्पत्ती झाली. तर ही व्याधींची बेसिक संप्राप्ती आहे, सामान्य संप्राप्ती, ज्याचा आधार आपण या ठिकाणी या श्लोकाचं विश्लेषण करताना घेतला. म्हणून या ठिकाणी आपण अतितावेक्षण या संप्राप्तीचा या तंत्रयुक्तीचा वापर केलेला आहे. म्हणजे सध्या आपण काय अभ्यास करत आहोत, तर निदानस्थान, आणि या निदानस्थानमधल्या सूत्राचं विश्लेषण करण्यासाठी आपण सूत्रस्थानामध्ये सांगितलेल्या सूत्राचा आधार घेतला. म्हणजे आपण गतकाळातल्या म्हणजे अतीत काळामधल्या सूत्राचा आधार घेतला आणि म्हणून त्या ठिकाणी अतितावेक्षण तंत्रयुक्तीचा आपण वापर केलेला आहे. मग ही झाली गुल्माची सामान्य संप्राप्ती म्हणजे या ठिकाणी सामान्य संप्राप्ती चरकाचार्यांनी सांगितलेली आहे. परंतु विशेष संप्राप्ती जी आहे ती प्रत्येक दोष प्राबल्यानुसार बदलत जाते आणि ती या अध्यायामध्ये चरकांनी पुढे वर्णन केलेली आहे. आणि त्यामुळे हे विशेष विज्ञान सांगत असताना त्यांनी संप्राप्ती याचं वर्णन केलेलं नाही. पुढे वळूया आपण सूत्र क्रमांक 6 या अध्यायामध्ये या श्लोकामध्ये चरकांनी व्याधीचे हेतूंबद्दल सांगितलेलं आहे. या श्लोकाची शेवटची ओळ बघितली तर आपल्याला लक्षात येईल की वातः प्रकोपम आपद्यते, म्हणजे हे जे काही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, हे जे काही वरती हेतू सांगितलेलं आहे ते गुल्माचे हेतू नसून ते वात प्रकोपाचे हेतू आहेत. म्हणजे दोष प्रकोपाचे हेतू या ठिकाणी चरकांनी सांगितलेले आहेत. तर एक एक करून आपण या ठिकाणी व्याधीची दोष प्रकोप होण्यासाठी कारणीभूत असलेल्या हेतूंबद्दल जाणून घेऊया. सुरुवातीला काय म्हटलं आहे, तर यदा पुरुषो वातलो विशेषेण, म्हणजे ज्या पुरुषाच्या शरीरामध्ये वातवृद्धी झालेली आहे. म्हणजे वातलो विशेषेण ही या ठिकाणची बेसिक रिक्वायरमेंट सांगितलेली आहे.
बेसिक रिक्वायरमेंट आहे ही की त्या शरीरा पुरुषाच्या शरीरामध्ये वाताची वृद्धी होणं अपेक्षित आहे. आणि अशा व्यक्तीने ज्वर अशा व्यक्तीला ज्वर वमन विरेचन अतिसाराणाम अन्यतमेन कर्शनेन म्हणजे ज्वर झाला असेल त्याने वमन विरेचन करून घेतलं असेल अतिसार हे आणि अशा प्रकारचे अनेक व्याधी झालेले असतील आणि त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये कर्षण झालेलं असेल तर वाताचा प्रकोप झालेला असतो. म्हणजे ज्वर आधीच वातवृद्धी असलेल्या रुग्ण शरीरामध्ये ज्वर व्याधी झालेला असेल म्हणजे रुग्णाचा इतिहास घेताना हे आपलं काम आहे की आपण त्याच्याकडून माहिती काढून घ्यावी की त्याला मागील काही दिवसांमध्ये काही ज्वर वगैरे झाला होता का, त्याच्यासाठी तो कुठल्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होता का, त्याने त्याच्यासाठी काय उपचार करून घेतलेले होते, कोणती औषधं घेतली होती, ज्वरासोबत इतर काही लक्षणे दिसली होती का, किती दिवस त्याला ज्वर व्याधी होता, ह्या सर्वांबद्दल आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जीर्णज्वरासारख्या व्याधीं कंडिशन्समध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो. हे आपल्याला कशावरून लक्षात येईल तर निदानस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये सूत्र क्रमांक 37 चरकाचार्य म्हणतात, चरक संहिता निदानस्थान पहिला अध्याय श्लोक नंबर 37 पान नंबर 203 निदानस्थान पहिला अध्याय श्लोक नंबर 37 जीर्णज्वरेषु तु सर्वेषु एव सर्पिशः पानं प्रशस्यते यथास्व औषधसिद्धस्य. म्हणजे जीर्णज्वरामध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सर्पीपान म्हणजे स्नेहपान हे प्रशस्त सांगितलेलं आहे. म्हणजे रुग्ण शरीरामध्ये ज्वर होता का किंवा तो ज्वराचा काही इतिहास देतो का याबद्दल आपण माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे सांगितलेलं आहे वमन विरेचन. आपल्याकडे येणारे बरेचसे रुग्ण अनेक ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे तर जाऊन आलेले असतातच पण त्यासोबतच ते वेगवेगळ्या आयुर्वेदिक वैद्यांकडे देखील जाऊन आलेले असतात. आणि आजकालचे रुग्ण तर स्वतः अशी माहिती देतात की मी एका आयुर्वेदिक वैद्यांकडे ट्रीटमेंट घेतलेली होती, त्यांनी माझ्यावर अशा अशा प्रकारचे उपचारही केले पण मला सुरुवातीला बरं वाटलं पण नंतर काही गुण आला नाही, त्रास जास्त वाढला आणि म्हणून आता मी तुमच्याकडे आलेलो आहे, असे काही रुग्ण स्वतः सांगत असतात. मग अशा वेळी हे वैद्याचं कर्तव्य बनतं की त्याने त्या रुग्णाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की त्याने काही याच्या आधी काही पंचकर्म वगैरे करून घेतले होते का, ते पंचकर्म शास्त्रोक्त किंवा विधीपूर्वक केले गेले होते का, स्नेहपान केलं होतं किंवा सद्य पंचकर्म केलेले होते, त्याच्यासाठी कोणते कल्प वापरलेले होते, त्याच्यानंतर रुग्णाला संसर्जनक्रम जो सांगितलेला असेल त्याच्यामध्ये रुग्णाने सर्व गोष्टींचं योग्य प्रकारे पालन केलेलं होतं का, या सर्व गोष्टींबद्दल माहिती काढून घेण्याचा वैद्याने प्रयत्न केलेला पाहिजे. त्याचप्रमाणे जे काही पंचकर्म केलेले होते त्याच्यासाठी त्या रुग्णाला झालेल्या व्याधीची अवस्था योग्य होती का, पंचकर्म करणं गरजेचं होतं का, ह्या सर्व गोष्टींबद्दल माहिती घेतली असता आपल्याला असं निष्कर्ष काढता येईल की ते पंचकर्म योग्य प्रकारे केले गेले होते की नाही, मिथ्यायोग झाला होता की नाही याबद्दल आपल्याला माहिती घेता येईल. त्याचप्रमाणे पुढे म्हटलेलं आहे की अतिसार. अतिसार व्याधीमध्ये काय होतं तर शरीरातून अवधातूचं अत्याधिक प्रमाणामध्ये निस्सरण होतं म्हणून शरीरामध्ये सार्वदाहिक वात प्रकोप होतो आणि त्याच्यामुळे अतिसार आणि यासारख्या वेगवेगळ्या व्याधींमुळे शरीरामध्ये कर्षत्व उत्पन्न झालं असेल तर शरीरामध्ये वाताचा प्रकोप होतो असं चरकांनी सांगितलेलं आहे. तर पुढे आपल्याला असं लक्षात येईल की कर्षणाने शरीरामध्ये वृक्षगुणाची वृद्धी होते. फक्त वृक्षगुणाची वृद्धी का बरं होते तर चरकाचार्यांनी निदानस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये याबद्दलचं विवेचन केलेलं आहे. चरक संहिता निदानस्थान पहिला अध्याय श्लोक नंबर 19 यामध्ये वातप्रकोपाचे हेतू सांगत असताना चरकांनी वर्णन केलेलं आहे वृक्ष लघु शीत व मनविरेचन इत्यादी इत्यादी आणि शेवटी म्हटलेलं आहे वायुः प्रकोपम आपद्यते. खाली टीकेमध्ये ते काय म्हणतात तर वातप्रकोपणं प्रति वृक्षस्य प्रधानत्वेन अग्रे अभिधानम वृक्षो हि गुणो वातगुणेषु प्रधानम. म्हणजे वृक्षगुण हा वाताच्या सर्व गुणांमध्ये प्रधान म्हणून सांगितलेला आहे
म्हणजे वाताचे बरेचसे गुण आहेत, जसे वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म, चल. पण या सर्व गुणांमध्ये वृक्षगुण हा अग्रभागी आहे आणि त्याचं प्राधान्यत्व लक्षात घेऊन या ठिकाणी वातप्रकोपाचे वेगवेगळे हेतू सांगत असताना चर्काचार्यांनी वृक्ष हा गुण पहिल्यांदा सांगितलेला आहे. म्हणून कर्षणामुळे शरीरामध्ये वृक्षगुणाची अत्याधिक प्रमाणामध्ये वृद्धी होते असा निष्कर्ष आपल्याला लावता येईल. त्याचप्रमाणे पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, कर्षितो वातलम आहारम आहरती, म्हणजे शरीरामध्ये कर्षत्व उत्पन्न झालेल्या व्यक्तीने वातवर्धक आहाराचं सेवन केलं तर तात्काळ वाताचा प्रकोप होतो. याच अर्थाचा आपल्याला अजून एक श्लोक बघता येईल, चरक संहिता चिकित्सा स्थान 3वा अध्याय श्लोक नंबर 327. चिकित्सा स्थान 3वा अध्याय श्लोक नंबर 327, पान नंबर 649. निवृत्तो अपि पुनः व्याधी स्वल्पेन आयाती हेतुना, म्हणजे निवृत्तो अपि, व्याधी निवृत्त झाला आहे म्हणजे व्याधीचं प्रशमन झालेलं आहे, आणि अशा वेळी स्वल्पेन आयाती हेतुना, म्हणजे अल्प प्रमाणामध्ये देखील हेतूचं सेवन केलं तर पुनः व्याधीही, म्हणजे पुन्हा व्याधी उत्पन्न होतो. व्याधी प्रशमन झालेला असताना अल्प प्रमाणामध्ये देखील हेतूंचं सेवन केलं तर पुन्हा व्याधी उत्पन्न होतो. म्हणजे कर्षत्व उत्पन्न झालेल्या असलेल्या रुग्णामध्ये वातप्रकोप हा ऑलरेडी असतो, आणि अशा रुग्णाने जर वातवर्धक आहाराचं सेवन केलं तर शीघ्र हा पुन्हा वातप्रकोप होतो. आपल्याला अजून एक अशा प्रकारचा संदर्भ मिळेल, चरक संहिता सूत्रस्थान 21वा अध्याय श्लोक नंबर 13. सूत्रस्थान 21वा अध्याय पान नंबर 117. चरक संहिता सूत्रस्थान 21वा अध्याय पान नंबर 117 श्लोक नंबर 13. प्लीहा कास क्षयहा श्वासो गुल्मो अर्शांसी उदराणी च, म्हणजे या अष्टौनिंदितीय अध्यायामध्ये अतिस्थूल आणि अतिकार्श्य अशा व्यक्तींचं वर्णन करत असताना अतिकार्श्य असणाऱ्या रुग्णामध्ये प्लीहा कास क्षय श्वास गुल्म अर्श उदर हे व्याधी होण्याची संभावना जास्त प्रमाणात असते असं चर्काचार्य इथे सूचित करू इच्छितात. म्हणजे कार्शत्व असणाऱ्या व्यक्तीमध्ये गुल्म होण्याची शक्यता दाट असते असं या ठिकाणी आपल्याला निष्कर्ष काढता येईल. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, शीतम व विशेषेण अतिमात्र, अत्याधिक शीत पदार्थांचं सेवन केल्यामुळे देखील वाताचा प्रकोप होतो. अस्नेह पूर्वे वा वमन विरेचने पिबती, रुग्णाने जे काही पंचकर्म करून घेतले असतील ते स्नेहपानपूर्वक केले होते की अस्नेहपानपूर्वक केलेले होते, कारण त्याच्यामुळे वाताचा प्रकोप होतो असं चर्काचार्य सांगू इच्छितात. याचा संदर्भ आपल्याला कुठे मिळेल तर चिकित्सास्थान 3वा अध्याय श्लोक नंबर 147. चरक संहिता चिकित्सास्थान 3वा अध्याय श्लोक नंबर 147 पान नंबर 410. चरक संहिता चिकित्सास्थान 3वा अध्याय श्लोक नंबर 147 पान नंबर 410. इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, अनुपस्थित दोषानां वमनं तरुणे ज्वरे हृद्रोगम श्वासम अनाहम मोहम च जनयेत भृशम, म्हणजे सद्य वमन देण्यासाठी किंवा सद्य विरेचन देण्यासाठी दोषांची उत्कृष्ट अवस्था असणं गरजेचं आहे, परंतु दोष अनुपस्थित असतील म्हणजे दोष आमाशयामध्ये नसतील आणि अशा वेळी नवज्वरामध्ये जर वमन दिलं तर त्याच्यामुळे वाताचा प्रकोप होतो आणि पुढे हृद्रोग श्वास अनाह मोह यांसारखे व्याधी उत्पन्न होतात असे चर्काचार्य सांगतात. म्हणजे सद्य वमन वगैरे देण्यासारख्या ज्या अवस्था आहेत त्यांच्यासाठी दोषांची उत्कृष्ट अवस्था होती की नाही, की त्यापेक्षा स्नेहपान न करता रुग्णाला पंचकर्म केलेले आहेत याबद्दल रुग्णाकडून माहिती जाणून घेण्याचा वैद्याने प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे पुढे काय म्हटलेलं आहे, अनुदीर्णामुळे छर्दीम उदीरयती, म्हणजे छर्दी हा चर्काचार्यांनी 7वा अध्यायामध्ये सूत्रस्थान 7वा अध्यायामध्ये सांगितलेल्या 13 अधारणीय वेगांपैकी एक सांगितलेला आहे. म्हणजे छर्दी या वेगाचं धारण करू नये, त्याचप्रमाणे छर्दी या वेगाचं उदीरणही करू नये असे चर्काचार्य या ठिकाणी सांगू इच्छितात, कारण त्याच्यामुळे वाताचा प्रकोप होतो. आपण बऱ्याचदा असं बघतो
की बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते की सकाळी सकाळी ब्रश केल्याच्या नंतर पित्त पाडलं पाहिजे. पित्त पडत नसेल तर घशामध्ये बोटं घालून बळजबरी ते काढण्याचा लोक प्रयत्नसुद्धा करतात, आणि जर ते काही केलं नाही तर दिवसभर घशामध्ये खवखव होणं, छातीमध्ये जळजळ होणं, उरदाह होणं किंवा उरशूल होणं अशी लक्षणं त्यांना दिसतात, आणि त्याच्यामुळे ते बळजबरी पित्त पाडायचा प्रयत्न करतात. तर या गोष्टीमुळे देखील वाताचा प्रकोप होतो असं चरकांनी इथे सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात ते, तर उदीर्णानं वात मूत्र पुरीष वेगान निरुन्नदीच, म्हणजे वात मूत्र पुरीष यांच्या वेगाचे धारण करणे याच्यामुळे सुद्धा वाताचा प्रकोप होतो असं या ठिकाणी चरकांनी सांगितलेलं आहे. याचबरोबर आपल्याला सूत्रस्थानाच्या 7व्या अध्यायामध्ये अजून एक संदर्भ बघता येईल. चरकसंहिता सूत्रस्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 24 पान नंबर 50 वरती श्लोक नंबर 24 दिलेला आहे. गुल्म रुद्रोग संमोहा श्रम निश्वास धारणात, म्हणजे श्रमश्वासाचं धारण केल्यामुळे गुल्म व्याधीची उत्पत्ती होते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघूया आपल्या मूळ अध्यायामध्ये पान नंबर 209. पुढे कोणता हेतू सांगितलेला आहे, तर अत्यशीतो वा पिबती नवोदकम अतिमात्रम, म्हणजे अत्याधिक शीत जलाचं सेवन करणं. म्हणजे बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते की उन्हातून यायचं आणि फ्रीजमधून थंड पाण्याची बॉटल उघडून ते पाणी गटागटा पिऊन टाकायचं. अशा कारणामुळे देखील वाताचा प्रकोप होतो. नवोदक, चरकाचार्यांनी आपल्याला नेहमी संस्कारित जल प्यायला सांगितलेलं आहे, परंतु नवोदकाचं सेवन केल्यामुळे वाताचा प्रकोप होतो असं ते म्हणतात. त्याचप्रमाणे अत्याधिक प्रमाणामध्ये देखील पाण्याचं प्राशन केल्यामुळे वाताचा प्रकोप होतो, म्हणजे अत्यंबुपान हे देखील वातप्रकोपाचं एक कारण ठरू शकतं. पुढे काय म्हणतात, अतिसंक्षोभिना वा यानेन याती, म्हणजे अतिसंक्षोभ शरीराचा देहाचा संक्षोभ करणाऱ्या यानातून प्रवास केल्यामुळे वाताचा प्रकोप होतो. म्हणजे काय, तर रुग्णाकडून आपण त्याच्या कामाचा इतिहास घेत असताना ही प्रश्न विचारली पाहिजेत की त्याला कामानिमित्त दररोज प्रवास करावा लागतो का, किंवा त्याची प्रवास करण्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, आठवड्यातून किती वेळेला प्रवास करावा लागतो, प्रवास हा पायी असतो की सायकलवरून किंवा इतर काही वाहनाचा त्याला वापर करावा लागतो, तो राहत असलेला किंवा प्रवास करत असलेलं ठिकाण कुठे आहे, तिथे रस्त्यांची दुरवस्था वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल पण आपण माहिती घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्याचं कामाचं स्वरूप हे बैठं आहे, दिवसभर एसीमध्ये बसून बैठं काम करावं लागतं की फिरतं काम आहे, त्याला काही फील्ड वर्क करावं लागतं का, याबद्दल पण आपण प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली पाहिजे. तर पुढे काय म्हणतात, तर अतिव्यवाय अतिव्यायाम अतिमद्यपान या सर्व गोष्टींमुळे देखील वाताचा प्रकोप होतो. पुढे त्याने काय म्हटलेलं आहे, शोक अरुचीही वा, म्हणजे आतापर्यंत सांगितलेल्या सर्व आहारज विहारज या हेतूंच्या सोबत ते इथे मानसभाव देखील सांगू इच्छितात की शोक अरुची या सर्व गोष्टींमुळे देखील वाताचा प्रकोप होतो. याचा संदर्भ आपल्याला मिळेल चरकसंहिता चिकित्सा स्थान 19वा अध्याय श्लोक नंबर 12. चिकित्सा स्थान 19वा अध्याय श्लोक नंबर 12. मारुतो भय शोकाभ्याम शीघ्रम ही परिकुप्यती, म्हणजे भय आणि शोक या मानसभावांमुळे वाताचा शीघ्र प्रकोप होतो असं चरकाचार्य इथे सांगतात. त्याचप्रमाणे पुढे ते काय म्हणतात आपल्या मूळ अध्यायामध्ये, तर अभिघात मृच्छती वा, म्हणजे रुग्णाला काही ट्रॉमॅटिक हिस्ट्री आहे का, रुग्ण कधी पडला होता का, त्याला काही मार लागला होता का, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटची वगैरे त्याला काही हिस्ट्री आहे का, हे आपण सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण याचा आपल्याला संदर्भ मिळेल चरकसंहिता निदानस्थान 1वा अध्याय. निदानस्थान 1वा अध्याय श्लोक नंबर 30 पान नंबर 201 उजव्या हाताला श्लोक नंबर 30 मध्ये वरून 3ऱ्या ओळीमध्ये दिलेला आहे. तत्र अभिघात जो वायुना
दुष्ट शोणित अधिष्ठानेन, म्हणजे अभिघातामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊन वातप्रकोप सारखं त्याच्या इतिहासामध्ये आपल्याला काही सापडतं का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे ते काय म्हणतात तर विषम आसन, विषम शयन, स्थान, चंक्रमण सेवी वा भवती अन्यत्वा किंचित एव विदम विषमम अतिमात्रम व्यायाम जातम आरभते. म्हणजे विषमासन, विषमशय्या, विषमस्थान आणि अत्याधिक चंक्रमण या आणि अशा सारख्या वेगवेगळ्या हेतूंचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये वाताचा प्रकोप होतो. म्हणजे सूत्र क्रमांक 6 चर्काचार्यांनी वेगवेगळ्या आहारज, विहारज आणि मानस हेतूंद्वारा वाताचा प्रकोप होतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थात या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी वैद्याचं रुग्णासोबतचं संवाद कौशल्य खूप जास्त कामी पडू शकतं. म्हणून रुग्णाला संवाद कौशल्य देखील असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी या हेतूंमुळे वाताचा प्रकोप होतो हे तर कळालं, पण तो कसा होतो हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं तर सुरुवातीला आपण गुल्म या शब्दाची निरुक्ती बघितली, त्याच्यानंतर सुश्रुताचार्यांनी दिलेली गुल्माची व्याख्या बघितली, त्याच्यानंतर चर्काचार्यांनी दिलेली गुल्माची व्याख्या, हां, ज्याच्यामध्ये 3 कार्डिनल फीचर्स सांगितलेले आहेत की वाताचा प्रकोप होणं, गुल्मस्थान म्हणजे महास्रोतसामध्ये गुल्म हा व्याधी होणं, आणि त्यानंतर शोथ आणि त्याच्यासोबत शूल ही 3 लक्षणं असतील तर त्यावेळेला त्या व्याधीला गुल्म असं नामकरण चर्काचार्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आपल्या मूळ अध्यायामध्ये आपण विधी संप्राप्तीद्वारे या अध्यायाची सुरुवात बघितली, त्यानंतर श्लोक नंबर 4 चर्काचार्यांनी रोगविशेषज्ञ आणि औषध विशेषज्ञ असण्याचं महत्त्व कशाप्रकारे सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी कोणती कोणती सूत्र चर्कांनी सांगितलेली आहेत ती आपण एकत्रित पाहण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर श्लोक नंबर 6 चर्काचार्यांनी वातप्रकोपासाठी कारणीभूत असलेले आहारज, विहारज आणि मानस हेतू आणि ते आपल्याला रुग्णाकडून कशाप्रकारे जाणून घेता येतील याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर यापुढील भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद. थँक्यू मॅम. या विषयावर जर कोणाच्या काही शंका असतील तर ते आपण नंतरच्या लेक्चरच्या नंतर घेऊयात. याच्यावरच एंड करायची मीटिंग कुठे पण ते.